The 52 crore Tuim Community Health Centre, which was inaugurated by Chief Minister Dr. Pramod Sawan three years ago, is being frequented by dogs and cows. The Tuim Community Centre is already in a dilapidated condition even before it has been functional. The artificial ceiling of the centre has given way in many ways. On any ordinary day, one will see cows and dogs at the doorstep of the Tuim Community Health Centre. In fact, the courtyard of the centre is always littered with cow and dog dungs.

तुम्ही अनेक वेळा लोकांकू मदत केला दिसता तुम्ही लोकल म्हणून काय ना निवृत्ती म्हाका दिसता तू जो प्रश्न करता मला या प्रश्नाक थोडे दिसत वाट पोची पडतली कित्याक चार महिन्या पहिली आम्ही हंगासर पहिला आमचं हा स्थानिक आमदार जी धारोलकर आणि जी एस आय टी सीचं चेअरमॅन केदार नायक आणि बाकी इतर हांगासरले पेडणे मतदारसंघातल्या पंचायतीतले मांद्रे मतदारसंघाच्या पंचायती आणि सरपंच पंच वगैरे हांगा पहिला तू असलो तुम्ही काही त्यांना प्रश्न उभे केले आणि त्यांच्यानी सांगलं डेडलाईन दिला की नोव्हेंबर एंडपर्यंत हे हॉस्पिटल ओपन म्हणून सो माती ह्या हॉस्पिटलाचो विषय उखलून धरता दर वेळार आणि आम्ही कोणतरी स्थानिक ही असल्या हांगासर आमकां तुका हजर जातात आता तुका विनंती कर तू आता थोडोसो मातसो थार धर आजपासून दीस मेज नोव्हेंबरच्या ॲंडाचे आणि ही परिस्थिती पहिल्यानंतर कळटलं की नोव्हेंबरात आमकां पूर्ण पेडणे तालुक्यात एक बऱ्यापैकी सुसज्ज ही इमारत उक्ती मेळटली म्हणून आणि सगळ्यांचे लक्ष आज ह्या हॉस्पिटलाकडे असा कळ सो so, त्या वेळाचेर तेंच्यांनी म्हटलेलं की अकरा कोटी आमकां सँक्शन जाल्यात आणि ते अकरा कोटी मोडून आम्ही नोव्हेंबर एंड पर्यंत हे हॉस्पिटल स्टार्ट करतले हांव नासलो हांगासर पण तुमच्याच माध्यमांतसून तुमच्याच आमी जर ऐकलं आणि पहिला ते म्हटलं आणि कॉन्फिडंटली म्हटलं की आम्ही नोव्हेंबरात आणि त्यांचे पोहू नका जे धाल्याक उभे असतात ते कसे गोडवे घातात जसे काय आता हे हॉस्पिटल झाले स्टार्ट असं म्हटले गेले की हांगासर इक्विपमेंट्स हाडून त्यांच्यानी दवरल्यात हा सांगू सोदता की ते इक्विपमेंट्स तेंच्यानी हाडून दवरूंक ना हे ये सरकार येलं हे दोन हजार बावीस सरकार इक्विपमेंट जर पयशीत जर दोन वर्षां पहिली आहात इक्विपमेंट्स जे शंभर बेडेड हॉस्पिटलाक जो बेड्स वगैरे लागतात त्य दोन वर्षा पहिली असतात तो गंजरलेलो असं भीत वचून पैसीत जाल्यार आणि त्यो हॉस्पिटल स्टार्ट जाई मेरेन हांव नकळो नोव्हेंबरांत ते स्टार्ट ही जर परिस्थिती पहिली त्याच्या उपरात येवन हा डुंकन ना कितें जालां खंय हे काम पावलां कोणाक टेंडर फ्लोट करून दिलां दिला आज वचं जाल्यार जे इलेक्ट्रिकल जे टेंडर असले ते फ्लोटू ज पळयात हे फ्लोटूय आदाराचेर आणि कॉन्फिडंट लोकांक लोकांना तुमी लिटरली पेडणेकारांक पटयतात हा आणि एकदा तुमच्या माध्यमातून सांगू सोदता की ह्या पेडणे तालुक्यात आदिवासी जमातीचे लोक रावना जे जंगलात बिचारे राहतात ज्यांचेकडे शिक्षण ना ने ना नायच कळना कळू अशा प्रकारचे ट्रायबल लोक हर रवना ज्यांना जंगलातले लोक सुद्धा त्या लोकांना कळतात कळं पण हे असे समजतात की हे त्याच्यापेक्षा पास्ट एका दिस समजा जर हे आहात तर असे हे ट्रीट करतात आणि त्या जी परिस्थिती जी उद्भवलेली असा ती मला दिसना हो नोव्हेंबर खायचं हें फुडलें इलेक्शन जेन्ना येतले पळय तेन्ना जसं आमकां याद जाता दोन हजार बाविसा पयलीं हांगासर मोठो फार जाल्लो म्हणजे जो म्हाका दिसता घातलो आनी ज्या त्या इनॉग्रेशनाच्या जे खर्च केल्लो पळय तो पयशींच जाल्यार म्हाका दिसता एक दोन ओपीडी स्टार्ट जातले असले हितून खऱ्या अर्थान हांगासर दोन ओटी आसपाक जायो एक मायनर ओटी आनी एक मेजर ओटी हें येदें व्हडलें येदो व्हडलो जो आहाय फक्त डायलॅसीस युनिट उबो करपाक जेन्ना गो येदो व्हडलो येदो व्हडलो खर्च केल्लो हांगासर ते आज आजपासून भीत पैशात तीन ते चार पेशंट याच्या पहिलीकडे कोणी एक ना तीन ते चार पेशंट बरं हॉस्पिटलाची एखादी सरकारी हॉस्पिटलाची एक देखरेख समिती असते व्हिजिटिंग कमिटी असता ही असा काय ना हे खबर ना हा त्या कमिटीचा एका टायमाचेर चॅरमॅन म्हणालो फक्त कागदोपत्र चॅरमॅन असलो हा आम्ही जुन्य हा उबे रावताले आनी उभे कितें आणि कितें काय आम्ही गेली आता पस्तीस हांगासर हांव आसा ती देखरेख कमिटी असता ही स्टाफ के 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 समस्या आसात डॉक्टरांच्यो कितें समस्या असतात नर्सींच्यो कितें समस्या असतात हेंचेर देखरेख आसता आनी आणि कितें समस्या हा ही देखरेख हो स्टाफ आसता डॉक्टर्स नर्सीस असतात हे राजकीय प्लॅटफॉर्म नासता माझ्या मर्जींतले लोक घातले तुझ्या मर्जींतले लोक घातले अशें नासता तें सो नियर बाय कोण एखादे प्रतिनिधी असा सरपंच असतात त्या मतदारसंघांतल्यान ह्या मतदारसंघांतले पत्रकार असतात अशा लोकांची ती कमिटी जाय आणि त्या लागून सर देखरेख पैसे आता तू निवृत्ती येता येता सुद्धा म्हटले की हे जंगल राज कसे दिसतं मग म्हणून खरंच हे जंगल राजूच दिसतं आणि मांडचे पडटा की हे जंगल राजूत काय म्हणून म्हणजे कसे एकदा सोडले काय आम्ही सुटले आम्ही आमच्या मेंदूचा उजार करिना मागी कोण तरी फुडे उभं राहता तू बंद कर कळं नसतं बंद जाय फाटल्यान जो उलयता तेणें तेचें खंडन करपाक जाय की दिपक तूं चुकता तूं हें चुकला यू प्रूव इट आनी जर हांव चुकलो जाल्यार म्हाका थंय सगळ्यांच्या समक्ष माफी मागपाक जाय कळ्ळें उलोवपाक हें फ्रिडम आसा कोणें उलोवं येता कळ्ळें न्हू आनी ताका लागून उलयल्या शिवाय ह्यो गोश्टी वाचा ह्या गोश्टीक वाचा फुटना आज नोव्हेंबराचो एंड म्हणजे आमी आतां मिड ऑफ ऑक्टोबराक पावल्या नोव्हेंबर एंड म्हणजे सादारण म्हाका दिसता म्हयनोभर आसतलो फक्त कित्येक त्या वेळाचेर जे धाल्याक हांगा उबे रावल्ले पळय जेंच्यांनी गोडवे घातल्यात पळय त्यांच्या हंगाण पाय द परिस्थिती किती आहे ही पहिल्या काय किती सगळ्यांना लागत हॉस्पिटल नॉट ओन्ली मांद्रे कॉन्स्टिट्युएन्सी पेडणे कॉन्स्ट्युएंसी लोकांना लागतात इंगे आता त्याला लागून प्रत्येका अधिकार आहात ते रिप्रेजेटेटिव्हच असो काय ना हा खरंच रिप्रेझेटेटिव्ह असा बरोबर बरोबर निवृत्ती yes. तू जे हाक मारता दरवेळा असल्या प्रसंगा उभे असतात आजूच नू गेली साधारण ना म्हटल्या आम्ही तिशेक वर्सं झाली ह्या असल्या विषयाचे कायम असता हांगासर ह्याच रस्त्यानसून त्यांना इलिगल मायनिंग जाता आम्हीच उभे असता कळ्ळें मोपा जावचो एअरपोर्ट म्हणून सुरवातीच्या मिटींगेन सुद्दां हांव भितर आसना टील तो जाय मेरेन ते आमी तेचेर आमी सव्वीस जानेवारीक आमी हांगासरले तरूण जावचो म्हणून सुद्दां व्हरताले तेचेर रॅली घेवन वयताले कळ्ळें तो जालो अनेक तेचो बेनिफीट भायल्या लोकांक जालो आमी फाटी पडले ही गोश्ट आमची चूक आसा भितर कित्याक नेतृत्व तशें हातीच्या लोकांक गेले काय मागीर कोणाक ब्लेम करप आमी दिणारे लोक ते नेतृत्व कोण भायले बांद्याचे आनी तुज्या आरोंद्याचे लोक हांगा नेतृत्व दिनात सो आम्ही जबाबदार आहे सगळ्या गोष्टी पण विषय हो आजच्या या जो तू जेव्हा प्रश्न करता त्यांना ह्या हॉस्पिटलाची परिस्थिती अशी आहा की रंग करपाक म्हाका दिसता ही तिसऱ्यांदा याचे काम केला तर चॅरमॅन म्हणालो फक्त कागदोपत्र चॅरमॅन असलो आम्ही जुन्य हा कमिटीज पहिले येऊन असे उभे राहताले आणि ऐकताले हांगासर गेली आता पस्तीस वर्सां हांगासर हांव आसा ती देखरेख कमिटी असता ही कितें समस्या आसात डॉक्टरांच्यो कितें समस्या असतात कितें समस्या असतात हेंचेर देखरेख आसता आनी आणि कितें समस्या ही देखरेख हो स्टाफ आसता डॉक्टर्स नर्सीस असतात हे राजकीय प्लॅटफॉर्म नसता माझ्या मर्जीतले लोक घातले तुझ्या मर्जीतले लोक घातले असे नसतात so, तें सो नियर बाय कोण एखादे प्रतिनिधी असा सरपंच असतात त्या मतदारसंघांतल्यान ह्या मतदारसंघांतले पत्रकार असतात अशा लोकांची ती कमिटी आनी आणि लागून हांगासर देखरेख पयशी आता तू निवृत्ती येता येता सुद्धा म्हटलं की हे जंगल राज कशें दिसतं मग म्हणून खरेंच हे जंगल राजूत दिसता आणि मानच्या पट्टा की हे जंगल राजूत काय किद्या काय म्हणून म्हणजे आमका कशा आणा एकदा आमका सोडले काय आम्ही सुटले आम्ही आमचे मेंदूचा उजार करीना मागी कोण तरी फुडे उभा रावता तू बंद कर कळणे अशें नसता बंद करपाक जाय जाल्यार फाटल्यान जो उलयता तेणें तेचें खंडन करपाक जाय की दिपक तूं चुकता तूं हें चुकला यू प्रूव इट आनी जर हांव चुकलो जाल्यार म्हाका थंय सगळ्यांच्या समक्ष माफी मागपाक जाय न्हू हे फ्रीडम असा उलयल्या उन उलशिवाय गोष्टी वाचा या गोष्टीं वाचा फुटना आज आचो एंड म्हणजे आम्ही आता मिड ऑफ ऑक्टोबराक पावल्या नोव्हेंबर एंड म्हणजे साधारण महिनोभर आसतलो फक्त कित्येक त्या वेळाचेर जे धाल्याक हा उभे रावल्ले पळय पण गोडवे घातल्यात पण त्यांच्यानी पांय दवरून द परिस्थिती कितें ही पहिल्या काय कितें सगळ्यांक लागत हॉस्पिटल नॉट ओन्ली मांद्रे कॉन्स्टिट्युएंसी पेडणे कॉन्स्टिट्युंसी हें आनी त्याला लागून प्रत्येकाक अधिकार हा ते रिप्रेजेटेटीव जावचो कांय ना हा खच रिप्रेझेंटेटीव असा बरोबर बरोबर निवृत्ती yes. तू जेव्हा हाक दर वेळा असल्या उभे असतात आयजूच नू गेली साधारण ना आम्ही तिशेक वर्षा झाली ह्या असल्या विषयाचे कायम असतात हर ह्याच रस्त्यांसून त्यांना इलिगल जाताले जाता आम्हीच उभे असता मोपा जावचो एअरपोर्ट म्हणून सुरवातीच्या मिटिंग सुद्धा हा भीत तो जाई तेचेर त्याचे सव्वीस जानेवारी हंगासले तरुण जावचो म्हणून सुद्धा वरताले त्याचे रेली घेऊन आले ताचो बेनिफीट लोकांक जालो, लो जालो। आम्ही फाटी पडले ही गोष्ट आमची चूक आहात भितर कित्याक नेतृत्व तशा हातीच्या लोकांना गेले का कोणाक ब्लेम कर आम्हीच देणारे लोक ते नेतृत्व कोण भायले बांद्याचे आणि तुझ्या आरोंद्याचे लोक हा नेतृत्व दिनात सो आम्हीच जबाबदार हो या सगळ्या गोष्टी पण विषय आजच्या या हॉस्पिटलाचं जेन्ना जे प्रश्न करता तेन्ना ह्या हॉस्पिटलाची परिस्थिती अशी आहात की हेचेर रंग काम करपाक म्हाका दिसता ही तिसऱ्यांदा याचे रंगकाम केला आणि त्याचे कितले कोटी मोडल्यात हेच्यानीच पुरवपचे सध्या आम्ही तुये येथील तत्कालीन मुख्यमंत्री प्राचार्य लक्ष्मीकांत पारसेकर यांनी बावन कोटी रुपये खर्च करून शंभर खाटांचं नवीन हॉस्पिटल इमारत या तुये हॉस्पिटल आरोग्य केंद्राच्या परिसरात उभारलं होतं आज जवळजवळ सात वर्ष पूर्ण होत असताना या हॉस्पिटलमध्ये सर्व सुविधा किंवा जी वेगवेगळी डिपार्टमेंट आवश्यक आहे ज्या जनतेच्या काळ आरोग्याची काळजी घेण्यासाठी गरज आहे अशा सुविधा पुरवण्यास सरकार आणि आरोग्यमंत्री अपयशी ठरलेले आहे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यानी आपण केवळ सत्तरीचा मंत्री आहोत असं न वागता निदान त्या पलीकडे जात या हॉस्पिटलसाठी ज्या काही अडचणी आहेत ज्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे हो त्या समस्या पुरवण्यासाठी मदत करावं अनेक वेळा या हॉस्पिटल परिसराची पाहणी केली आमदारांनी पाहणी केली मंत्र्यांनी पाहणी केली किंवा साधन सुविधा महामंडळ जे या इमारतीची बांधणी करत आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली परंतु पाहणी करण्यापलीकडे आजपर्यंत काहीच केलेलं नाही जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आणि पुढील पंचवीस ते पन्नास वर्षाचा दृष्टिकोन समोर ठेवून पेडणे तालुक्यात मोठ्या प्रमाणात ज्या पद्धतीने या ठिकाणात प्रकल्प येत आहे आणि प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिक येणार जनता येणार आणि लोकांची संख्या वाढणार त्यामुळे वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्या निर्माण होणार आहे याच्यावरही लक्ष देऊन सरकारने हे हॉस्पिटल लवकरात लवकर सुरू करावे कशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा चोवीस ताससाठी